मंडळी प्रसादोकांची पार्टी कधी होईल काही सांगतायत नाही, पण इथे मात्र होणार आहे एक जंगी पार्टी. ज्या पार्टीत सहभागी होत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. धावत धावत आलोय, धावत धावत. आजचा दिवसच तसा आहे. प्रसादा सई, माझा मित्र, माझा जिगरी, माझा सखा गौराने आज मला घरी पार्टीसाठी बोलावलंय. आता लगेच मोबाईल काढू नको प्रसादा, पार्टीचा विषय निघाला की लगेच मोबाईल मध्ये जातो. गॉगल लाव, काही लाव, गिल्ट डोळ्यात दिसतो. सांगतो गौऱ्यासारखा माणूस पार्टी द्यायला तयार झाला प्रसादा, जो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कॉफी आणि साखरेची पाकिटं दुसरे नेतील म्हणून तिजोरीत ठेवतो. तो पार्टी द्यायला तयार झालाय. बघ म्हणजे आता मनात विचाराल तर लगेच विचार बदलू नको. गौऱ्या मेरे भाय, आहा काय साला माज आहे, दरवाजाची बेल पण बघ. हॅलो, काय शपथ खांड्या. हाय, कसा भावा? भावा माझा सुदामा आला यार, माझा सुदामा आला यार. क्या बात है, हे गे पोहे. खांड्या, खांड्या, एकांकिका करताना आपण ठरवलं होतं ना ज्यावेळी आपलं करिअर सेट होईल त्यावेळी आपण पार्टी देणार. आज तो दिवस आला यार खांड्या. खरं यार, फायनली माझं करिअर सेट झालं. हो ना यार. म्हणजे तुला काय म्हणायचं, मी सेट नाही आहे. तुझ्या घरी पार्टी, आज तर तूही सेट आहे. मी मजाक केला, मजाक भाय, मजाक मजाक मध्ये रजाक होईल. गौरव तुझे विनोद, हा म्हणजे आज तुझ्या घरी पार्टी आहे म्हणून, हा नाहीतर. पण तुला सांगू गौऱ्या, तुझ्या ह्या विनोदांमुळे तू आज इथपर्यंत पोहोचलायस. थँक्स खांड्या, नाही तर कधीच बॉलिवूडला असतास. अरे भाई, तू कौतुक करतोय की शिव्या घालतोयस? बस काय भाई, ज्याच्या घरी पार्टी आहे त्याला कधी शिव्या घालतात का? अरे भाई बोल बोल, दारू के बोतल के जैसे हम, किसी को पसंद है तो किसी को नाम से एलर्जी. ए बात माहो, आपले दोन ग्लास, ही माझी क्वार्टर. तुझी दारू काढ लवकर. क्या बात है यार, दारू काढ तुझी, हा दारू काढ. म्हणजे तू दारू नाही आणलीस? अरे गौरव तू बोलला ना माझ्या घरी पार्टी आहे. माझ्या घरी पार्टी आहे, मी फक्त वेणू देणार होतो. मेनू? मेनू थोडी पता. हे चला आहे, तू बोलला ना आपल्या घरी बसूया म्हणून. अरे मग माझ्याच घरी बसलो ना आपण, ही माझी दारू. खांड्या तू दारूच आणली ना यार, तुझ्या बापाने अशी पार्टी दिली होती. पार्टी लागून स्वतः स्वतःची दारू घेऊन येत, ही कुठली पार्टी आहे? अरे पण मी असंच करतो खांड्या, माझा स्टॉक आणि माझा ब्रँड मी घेऊनच फिरतो. अशी पार्टी नसते यार कधी दारूला. असं चला आज पार्टी, आपली दारू घेऊन जाऊ, असं कोण जात कधी? मी नाही आणल्यात, मी काय पिऊ? चल ना, मी आहे ना, चल. काय एका क्वार्टर मध्ये काय दोघांचं काय होणार एका क्वार्टर मध्ये? अरे चल ना, आपण दोन मित्र आहे ना, चल ना भरतो ना मी. बघ रे खांड्या, हा अरे तुझा बरं आधी, काय हरकत नाही. हा तुझा झाला ना, काय हरकत नाही. बाबा थोडं थोडं पाणी थोडं. चिअर्स. हो भारी वाटलं यार खाड्या, कशाला चिअर्स केलंस? काय दिलंस माझ्या ह्याच्यात का भरलं? चिअर्स करून स्वतः पिशील. अरे सॉरी यार, सॉरी राहिलं होतं ना. बर बर ना यार, तू बोललास ना माझा पेक भरतो. तुझी नाही आणलीस तू? अरे सांगितलं ना नाही आणली माझी. थांबा ते संपवतो.
मस्त रे बाकी बर अरे हा भरायचा ना हा सॉरी यार तू तुझ्या आंटीच नाही वाटतो बरोबर आहे का बघ हा 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 तुझा आहे ना मगाशी कसा घाई घाई झाला ना यार पहिला आपलं घर कसं आहे अरे म्हणजे हा अरे तू कोणाच्या घरी आला आता सेलिब्रिटी गौरव मोरे लय गप्पा होतात लवकर भरच बघा थोडा थोडं थोडं भरूया आपण ह्याच्यात आता हा भरणार नाही खायला यार आपण ना भरणार काय अर्थ लपला म्हणजे काय बघा खंड तुला आठवते का रे आपण कॉलेजला असताना एकांकिका करत होतो काय दिवस होते खांडे आपले ते यार जजमेंट एकांकिका आपली पडद्याआड एकांकिका का हिट झाली होती पडद्याआड आपण नॅशनलला फर्स्ट आलो होतो आठवते का एक लाख रुपयाचं प्राईज मारलं होतं आपण अरे आता आपला पडले 3 लाख रुपये खांड्या तेव्हाचे 1 लाख रुपये म्हणजे काय 1 लाख रुपये होते यार पेक भर ना तू तुझी आणलीच नाही ठरलं ना आणली भर ना गौऱ्या तू 1 लाख रुपये जिंकून स्वतःची क्वार्टर नाही आणलीस ए चकली ए भाई चकली खाली ठेव चकली खाली ठेव चकली हा चकली हात नाही लावायचा का मोजून 6 चकल्या ठेवल्यात एका पेगला 2 चकल्या 3 पेगच्या 6 चकल्या डायटेशियनने सांगितलं ना मला मी डायटेची डायटेशियनने सांगितलं ना मला मी सध्या जरा डायट फॉलो करतो ना कसं आहे खांड्या आपण सेलिब्रिटी आहे आता आपण सगळं मोजून मापून केलं पाहिजे असं भिकारसारखं खाल्लं सगळं बाहेर येते असं असं व्यवस्थित राहायला पाहिजे चकली कुठे तुझी तू चकली पण नाही आणली खांड्या गौरव मनाला विचार हा कोण असे आज पाटीला जायचे चला आपापल्या चकला घेऊन जाऊया कोण जात असं कोण जात असं कधी चकली घेऊन यायला काय मला नाही करायची पार्टी खांड्या बसना मला अरे बसना भाई बसना यार जाऊ दे आगला तुझ्या चकल्यांना ए डोंट टच शेंगदाणा हात ना लावायचा मोजून 12 शेंगदाणे ठेवलेत त्याने मला प्रोटीन मिळतं माझं डायटेशियनने मला सांगितलं की 12 शेंगदाणे खायचे 3 पेगला 6 चकल्या 4th गोल्डन पेग जर झालाच तर तेव्हा 12 शेंगदाणे कुठली भिकारी डायटेशियन आहे तुझी अरे भाई इसमें प्रोटीन है अरे प्रोटीन मला प्यायचीच नाही आज मग शेंगदाणे पण आणले तू शेंगदाणे कुठे आहेत ए गौरव भरना यार भरना गौरव पाटीला बोलवलंस ना यार असं काय करतो ही चकली घेतील खा खा ना चकली खा कोण कुत्रा आहे मी तुला कुत्रा बोललो कॉलेजला असताना करत ते चालत तुला करत असं कॉलेज असं कोण करत नाही अरे भाऊ गौरव तोंड सुकत चाललंय हे ना एवढी चकली देतोय तर रोज माझ्या प्लेट मधून खाली पडते आज तू खा लईच माज आलाय रे गौऱ्या लईच माज आलाय तुला काय मजा आहे खांड्या यार नाही धंदाई लागली ना तुला बघ तू गौऱ्या दे ना सॉरी सॉरी लपून ठेवली होती मी हा नाही तुला खरं सांगू मला माहिती असतं ना की बाबा अशी येताना आपापली घेऊन आली मी आणली असती पण ना घरी सध्या स्टॉक पण नाहीये लॉकडाऊन चालू आहे ना तर कोण देत पण नाहीये आपला एक माणूस आहे तुला पाहिजे दारू हे बोल ना हे कधी बोलणार भावा मला माहिती आहे माझा गौऱ्या माग 500 रुपये दे हे बघ गौऱ्या तुझ्या घरी पार्टी आहे ना तर पैसे असे येणाऱ्यांना पैसे नसतात घ्यायचे राहू दे मग नको आणूस मी देतो मागो दारू मला काही पितो माझी आज मूड झाला पाहिजे गौऱ्या हे बघ 500 रुपये एक नंबर मागो 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 आता फोन लावतो बघ हॅलो हॅलो पक्क्या बोल भाई अरे गौरव बोलतोय अरे भाई बोलतो सही अरे तुझ्याकडे स्टॉक आहे का हा माझ्याकडे माझा स्टॉक आहे ना नाही ना अरे माझ्या घरी खांडे करायला पार्टीला त्याला पाहिजे का त्याने त्याचा स्टॉक नाही आणलाय त्याला तू आपल्या पार्टीचे रेग्युलेशन नाही सांगितले तुझ्या बापाने अशी पार्टी केली होती का रे नाही तू बाप काढतो यार अरे लक्ष नको देऊ तो विसरला त्याची दारू अरे दारू चकली पण नाही आणली शेंगदाणे पण नाही आणले बरं ऐक नाही काय मिळेल का स्टॉक
अरे नाही यार, मी माझी माझी घेऊन बसलोय, पण तो दारू पण नाही आणलाय, चकन पण नाही आणलाय. बरं काय लालच आहे अशी जिंदगी. ठेवे फोन, चल बस तुम्ही. हा भाई दुवा मी याद रख. हा रे भाई ऑल बेस्ट. चल पाचशे रुपये दे. काय पाचशे रुपये? पाचशे रुपये दे. अरे ओंक्याचा फोन आला, एक मिनिट थांब. ओंक्याचा फोन आला. हा ओंक्या. गौर्या गौर्या, अरे दोस्तों से बस दोस्ती की उम्मीद रखते हैं. क्या बात है, ये बेझिझक बात मान जाए बस, ऐसे ही दोस्त रखते हैं. तू पटकने एवढी खतरनाक शायरी मारली. मला पाजायला नाही, त्याला कुठे बोलवतोय. हॅलो ओंक्या, दादा बोलतोय. दादा? हा मी आलो इथे गौऱ्याकडे. दादा किती दिवसांनी तुझा आवाज ऐकला. दादा कसा आहे? झळझळीत झळाळी ज्वाळ लोळे झळाळी लळळीत लळाळी लाळ लाळीत लाळी. दादा तू शिकवलेला अजून तोंडात आहे बघ. दादा कसा आहे? दादा कुठं बसलायस? दादा तुझ्या हृदयात बसलाय, अजून कुठे बसलाय? ऐक ना ओंक्या, इकडे ये ना, गौऱ्याकडे ये ना. काय? आणि एक काम करशील का? काय दादा? येताना दारू आणशील? दादा काय विचारायचा प्रश्न आहे काय? हा बस 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 बस, ये ये. मी निघालो दादा, निघालो. ये 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 बघ. अरे हे आहेत पोरं, मी तयार केली. एका फोनवर दारू आणायला तयार झाला, नाही तर तू स्वतःची घेऊन या, स्वतःची घेऊन या. तू नकोला चिडू यार खांड्या, चला एन्जॉय कर ना. मी तुला भरतो ना ग्लास यार, मी भरतो ना ग्लास. एक जाम खांडेकर घे नाम. किती नीच आहेस रे गौऱ्या, किती नीच आहेस. किती नीचपणाची हद्द झाली आहे. एखाद्याला घरी पार्टीला बोलवायचं, त्याच्या घरी गप्पा गप्प सुचे. नीच आहेस नीच. अरे नको ना भरतो पान, एन्जॉय करणार खांड्या. अरे कशी करू एन्जॉय? पिना पिंतास पितोय. पिंतास पिना मग तू. अरे मग दे ना, तू देतच नाही आहेस. आता तुझा बॅग मी भरणार. हा भर. पण मजा यार खांड्या, दारो मजा. हे भर ना. भरणार ना यार खांड्या. एक काम कर ना, एक गाणं होऊन जाऊ दे. चल तुझ्या आवाजात एक गाणं होऊन जाऊ. ऐक ना तू अपेक भर. गाणं झालं की लगेच ही सगळी बाटली तुला. चल एकदा गाणं होऊन जाऊ. मगात पासून जरा ओला होईल. आई एक गाणं माझ्यासाठी यार प्लीज ऐक ना. ओ ओंक्या आला वाटतं. आलो 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 ओंक्या आला, ओंक्या आला. अरे ओंक्या आला माझा भाऊ ओंक्या. अरे यार दादा कुठं आहे? दादा कुठं आहे? दादा येतो होता ना. अरे दादा यार. अरे दादा यार. अरे दादा एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. ओंक्या कसा आहेस भावा? दादा मी मस्त, तू कसा आहे? दादा आणली दारू आणली. दादा आणली? अरे इसके तो कई रूप है. हाँ इसके तो कई रूप है भाई. कहने को वोडका विस्की ब्रांडी या रम है. जिंदगी भर साथ देगी, चाहे तेरे जेब में अब खुशी है या गम है. अरे काय एन्जॉय करतो आल्या बसून माझ्या. मारीन लात. कसला एन्जॉय? काय टायमिंगला आलाय तू? काय बोलतो? आता गाणं गायला बसलेला. दादा गाणं गातो? अरे कॉलेजला असताना तू मैफिली रंगवायचा. काय पोरी फिदा व्हायच्या माहितीये का? अल्पवयीनी गाण्यावरच फिदा आहे त्याच्या. दादा ए दादा गाणं पाहिजे. एक गाणं 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 गाणं. मी गाईन आधी पेगवू दे, मी गातो ना. दादा हे दारू फिरू सगळे नंतर. नंतर मी पण मी ठेवतो. गाणं मी ठेवलं. पहिलं गाणं पहिलं गाणं 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 गाणं. काय म्हणजे तू पण दादा बोलून तेच करतो जे हा मगाचपासून करतोय, बाकी काही फरक नाही. मी गाणं गायल्यावर तुम्ही भराल. भरायला लगेच भरतो मी. तू गाणं तर म्हण. हा ठीक आहे. हे दे काय पाणी दे जरा. पाणी. मी प्रयत्न करतो. मी सूर लागला नाही वर्षभर. पण तू दादा फक्त म्हण ना, समजून घ्या थोडा. अरे दादा तू बोल ना फक्त. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना. फूलों में गलियों में फूलों में गल. क्या बात बात लागलं. गलियों में जब उडी गया ते गलियों में गली में गली में गलियों में असं आहे. असं नाही. चल फुलोगे गलियों में झोलने दलियों में.
सूर लावला यार खांद्या. मी प्रयत्न केला. खतरनाक खतरनाक केला. हे तर काहीच नाही. काय डोलाले डोलावर काय नाचतो माहित का दादा? दूध फेस्टिवलला असा नाचला होता. 40 पोरं चर्चगे चर्चनाची वाट बघत होते. इतका खतरा नाचला होता. इसको निकालो, इसको निकालो. हा काय आलाच ना दोन दिवस. इतका डेंजर आहे दादा. दादा डान्स झाला पाहिजे. ऐक ना. नाही दादा डान्स झाला पाहिजे. बाय बघ हे बघ डान्स. पेक भर ना. पेक भरतो. डोला डोला आपोआप होईल ते. पेक भर ना दादा. बघ पेक लागल्यावर ना डोला डोला आमचं पण सुरू होणार आहे. त्यात काय मजा नाही. तुझा डोला डोला पाहिजे दादा. डान्स डान्स झाल्यावर द्यायची आम्हाला. थांबला स्टेप आठवतो. गाणं लावतो. गाणं लावू क्या मोबाईलवर आपल्या. खतरे आहे यार. बसा. आता दारू. आता दारू. दादू दारू म्हणजे सर. आता दारू. आता बस. आता नाही. आता तू पी. आता पेक बस. तू पी. आता दारू. आता तू पी. दारू म्हणजे. आता पेक बस. आता तू पी. आता पेक बस. हा भरतो. तू दारू कुठे आहे म्हणजे. दादा मी माझी माझी आणली. मी माझं माझं पेक भरणार आहे. तुझी दारू कुठे आहे ते पटकन पेक भरतो. मी तर ग्लास पण माझा आणलाय. अब मग काय बोलतो. दारू आणली आहे पेक भरतो. दारू आणले पेक भरतो. मग मी माझी माझी आणली. मी तेच सांगत होतो. मी माझी माझी आणली. मी माझा पेक भरतो. कुठल्या कुठल्या जगात ना आला तर कुठे पार्ट्या होतात अशा. तो पार्टी देत त्यात सुख आहे दादा. आमच्या पार्ट्या असेच होतात. आमच्यात पण बोललो ना की आज माझ्याकडे पार्टी आहे. आम्ही आमचा स्टॉक घेऊन येतो. टाकणं पण घेऊन येतो. खातो पितो आणि आपापल्या घरी येतो. अरे गाणं गा. नाचलो यार मी एवढं दारूसाठी. एवढं नाही रे. आणि दारू नाही आणली. चकली नाही आणलं. शेंगदाणे पण नाही आणलं. कायच नाही आणलं. शेंगदाणे बोललाच बरं झालं बाबा. काय ते पार्टी सुरू व्हायच्या आधी हिशोब पूर्ण केलेला बरं. हा आपला हिशोब राहिला ना. मागच्या वेळी तुझ्या माहिती ना 6 शेंगदाणे घेतले होते. घे आणखी एक. काय धक्काबुक्कीत मागच्या वेळेला माहिती ना 1 बूच दारू सांडली होती माझ्याकडनं तुझी. हिशोब क्लिअर आहे. मग काय पार्टी व्हायच्या आधी बाबा. एक मिनिट थांब. एक मिनिट थांब. याच्यावर सही करून ठेव. मी पण घेतलं आणले ना. तुझं सगळं मिळालं असं सही कर. तू पण ली सही कर. त्याच्या बाबा डन आहे. डन आहे. बाय साक्षीदार म्हणून सही कर. पार्टी करतात मरतात. का ना. अरे पार्टी एन्जॉय करते. पार्टी चल. तू एक काम कर. काय ओक सरांना फोन लाव. त्यांना विचार पार्टीला येतं का म्हणून. पण मी काय म्हणतो हा ते आल्यावर त्यांना कुठल्या गाण्यावर नाचवायचं. ते आहे ना एका तळ्यात होती बदके. बघून आमचं मन डोला रे डोला. लई भारी सई. ही शिट्टी या तीन मित्रांसाठी होती जे खरंच घट्ट मित्र आहेत असं त्यांच्या ऍक्टिंग मधूनच त्यांनी आम्हाला सांगून टाकलं. शब्दांची गरजच पडली नाही. तुम्ही तिघे असे अभिनेते आहात ज्यांना शब्दांची खूप कमी गरज भासते. तुम्ही जेव्हा स्टेजवर येता तेव्हा तुमच्या बॉडी लँग्वेजमधून आम्हाला तुमचा सगळा प्रवास सांगता आणि आजही तसंच झालं. ओंकार एक परफॉर्मन्स असा नसतो ज्याच्यात तू काहीतरी नवीन सादर करत नाहीस. आज ते उडी मारत होतास ती फार भयंकर क्यूट उडी होती आणि त्या एका उडीने डायरेक्ट 10-15 वर्ष मागे नेलं मला. फार मजा आली तुला बघून. गौऱ्या अप्रतिम नेहमीप्रमाणे. तू जेव्हा माज करतोस तेव्हा जास्त देखणा दिसतोस गौऱ्या. मला असं वाटतं की या निमित्ताने कधी कधी तुला खरंच ज्या गोष्टी म्हणायच्या त्या म्हणून घेत असशील तू आणि त्या कोणाला सांगतही नसशील. स्वतःपुरत्या ठेवत असशील. पण ग्रेट परफॉर्मन्स. फार मजा आली. फायनली भावा अप्रतिम. फार गोड नाचलास. आम्ही फार एन्जॉय केला तुझा नाच आणि गाणं गाताना जे विणकाम सुरू होतं तेही फार सुंदर होतं. एक एक
ज्या युक्त्या तू शोधून काढल्या होत्या त्या खूपच अप्रतिम होत्या. संकल्पना छान होती, लिहिलं होतं छान आणि फुलवलं तर त्याहून छान. मजा आली, सुंदर. आणि पशाजी घरी आले की त्यांचाही डान्स बघायला मी अतिशय उत्सुक आहे. पशाजी क्या बात है, अशी पार्टी बघितली की खरंच असं वाटतं मी देत नाही तेच बरं आहे. वा वा वा, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. अत्यंत छोटा विषय होता पण इतका इतका अफलातून फुलवलं तुम्ही तिघांनी. तो ते बॉन्डिंग, ती मित्रांमधली खेचाखेची डायरेक्ट कॉलेजच्या दिवसांमध्ये घेऊन गेलात, डायरेक्ट वंडरफुल. पशा अफलातून अफलातून ते बसून गाणं तुझा. मी आता जेव्हा जेव्हा डोला रे डोला ऐकीन मला कधीही ऐश्वर्या माधुरी आठवणार नाही, फक्त तू जाणव, फक्त तू जाणवशील, बाकी कोणीही नाही आठवणार. सिरियसली वंडरफुल. तिघांचाही अफलातून परफॉर्मन्स, अफलातून टायमिंग, अफलातून गिव्ह अँड टेक. आय लव्ह यू. थँक्यू.